राष्ट्रपति पुरस्कार से सम्मानित होने पर सहायक अधिसेविका आशा वामनराव बावने का हर तरफ अभिनंदन किया जा रहा है। तो आइए सुनते हैं पुरस्कार मिलने पर किस प्रकार सहायक अधिसेविका आशा वामनराव बावने ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए अपनी भावना व्यक्त की। चंद्रपुर पुलिस विभाग के यातायात शाखा चंद्रपुर में कार्यरत रहे पुलिस उप निरीक्षक प्रदीप सोनुने की धर्मपत्नी आशा वामनराव बावने यह सहायक अधिसेविका सार्वजनिक रुग्णालय गढ़चिरौली में कार्यरत हैं और वहीं उन्होंने सन 2019-2020 में कोविड के दरमियान सार्वजनिक आरोग्य परिचारिका सामान्य रुग्णालय चंद्रपुर इस पद पर कार्यरत थी और पद पर कार्यरत रहते समय उन्होंने आदिवासी दुर्गम विभाग में डायरिया प्रकोप हज यात्रा टीकाकरण साथ ही आलापल्ली में जब हर तरफ डायरिया का प्रकोप था उस समय स्वयं उन्होंने आदिवासी लोगों पर उपचार कर एक सराहनीय कार्य किया तथा मृत्यु का प्रमाण कम होने में एक बहुत बड़ी भूमिका निभाई। इसके अलावा उन्होंने अनेक उत्कृष्ट कार्य किए। उनके इस कार्यों के चलते राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू भारत सरकार इन्होंने दिनांक 11 सितम्बर 2024 को राष्ट्रपति भवन में नेशनल फ्लोरेंस नाइटिंगेल अवार्ड 2024 से सम्मानित किया। उन्हें यह सम्मान मिलने पर हर तरफ से उनकी सराहना की जा रही है। सीटीवी भी उनके इस सम्मान पर उनकी सराहना करता है। वहीं जब वे अपने घर पर पहुंची तो उनका शानदार तरीके से स्वागत किया गया। इस मौके पर परिवार के अन्य सदस्यगण भी मौजूद थे। वहीं अपने संघर्ष के संबंध में तथा इस सम्मान मिलने के संबंध में जब मीडिया प्रतिनिधियों ने उनसे बातचीत की तो बोलते हुए काफ़ी भावुक हुई। तो सुनिए इस मौके पर उन्होंने क्या कहा। हा खूपच छान हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि खूप आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ह्या अवॉर्ड बद्दल। या अवॉर्ड साठी मी खूप खूप मेहनत केलेली आहे। म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर पासून तर आतापर्यंत खूप संघर्ष केलेला या अवॉर्ड साठी। तरी हे माझं मुलाचं हे मिळालेलं आहे, मला एक गिफ्ट मिळालेलं आहे। प्रथम मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीचे आभार मानते आहे आणि माझे TNEI म्हणजे ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया तसेच इंडियन नर्सिंग कौन्सिल यांच्या प्रयत्नानं आम्हाला हे अवॉर्ड मिळाले। ते सगळे माझे योगदान हे आता मला कामी आलेले आहे आणि खूप खूप मी धन्यवाद करते राष्ट्रपतीजींना आणि माझे सगळे नर्सेस असोसिएशन मेंबर्सना की त्यांच्यामुळे हा मला योगदान मिळालेलं आहे। तसं याच्यात महत्त्वाचा वाटा आहे की माझे छोटे छोटे मुलं मी माझी आई माझ्या मुलांचं करत आणि मी सगळे नॅशनल प्रोग्राम राबवत होते सगळे A to Z क्षयरोग कुष्ठरोग HIV/AIDS रोग पल्स पोलिओ हे सगळं माझी आई माझ्या लेकरांना सांभाळत घरी असल्यामुळे मी हे आज कार्यक्रम राबवू शकलेली आहे सगळे आणि त्याचं आज मला खूप मुलाचं गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट नसून हे माझं एक खूप जीवनाचं एक खूप महत्त्वाचं मौल्यवान वस्तू आहे हे। तर माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये। तसेच मी माझे मिस्टरांचा पण वाटा आहे। आम्ही दोघे मिळून घरगुती काम असो कुठलेही काम असो किंवा मुलांची आम्ही दोघे मिळून काम करून आपल्या ड्युटीवर जात असायचं आणि यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण खूप महत्त्वाचा वाटा आहे। तसेच माझे दोन्ही मुलं जे काही मला मार्गदर्शन करायचे छोटे मोठे ते माझे दोन्ही मुलांनी मार्गदर्शन केले त्यांचं पण याच्यामध्ये खूप खूप महत्त्वाचा वाटा आहे। तरी यामध्ये माझे गुरुवर आहे सरस्वतीजी त्यांचं पण मी धन्यवाद करते आणि माझे या जे घरी राहते यांचं मॅडम गुंडावर मॅडम आणि गुंडावर सर यांचे पण हे पण श्रीचे गुरु आहे तर यांचं पण मला आशीर्वाद मिळालेला आहे। तरी यापर्यंत मी सगळ्या आशीर्वादानेच मी इथे पोहोचलेली आहे आणि आज मी राष्ट्रपती पुरस्कार अवॉर्ड सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळालेला आहे। धन्यवाद। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।